मॅथ संगर युट्यूब चॅनल वर तुमचं सहर्ष स्वागत आपल्या दहावी गणित दोन ची तयारी करत असताना सर्वात महत्वाचं प्रकरण समरूपता म्हणजे आपलं पहिलं प्रकरण आणि खूप सोपं आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजेच काय रेशो ऑफ यामध्ये आपल्याला काय करायचंय क्षेत्रफळांचं गुणोत्तर घ्यायचं आता हा जो म्हणजे आत आतमध्ये जी काय जागा व्यापलेली आहे या बोर्डवर तर याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणायचंय आणि हा जो त्रिकोन आहे यातली आतली जी जागा आहे ती याचं क्षेत्रफळ झालं ओके आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर करत असताना आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असायला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा मग आता मला कमेंटमध्ये सांगा की त्रिकोणाच्या क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र नेमकं काय असतं हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे बघूया किती जण कमेंट करतायत बघा आता हा त्रिकोण आहे तर या त्रिकोणाच्या क्षेत्रफळा आपल्याला शोधायचं आहे आता सुरुवातीला तर बी सी ही बाजू घ्यावं लागेल आणि ए डी ही बाजू घ्यावं लागेल कारण बी सी हा या त्रिकोणाचा पाया आहे आणि ए डी ही या त्रिकोणाची उंची आहे आपण अंशामध्ये त्रिकोण ए बी सी घेतला की जो हा त्रिकोण आहे आणि छेदामध्ये पिक्यू घेतला की जो नंबर दोनचा त्रिकोण आहे आता हे एक छेद दोन काय तर हे सूत्रामधलं असतं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे सूत्र तुम्ही कमेंट करणार की त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं नेमकं सूत्र काय असतं बी सी गुणाकारामध्ये ए डी तसंच त्रिकोण पिक्यू आर जो आहे तर त्याच्यासमोर आपल्याला लिहायचं आहे क्यू आर ही बाजू खालची बाजू आणि पी ही जी आहे ही या त्रिकोणाची उंची आहे ओके मग आता हे पहिलं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं या प्रकारमध्ये तुम्ही कमेंट करणं खूप गरजेचे आहे त्या कमेंट चुकीच्या असल्या तरी चालतील कारण बाकीचे जे मुलं आहेत तर सर्वांना त्या बॅचमध्ये प्रवेश मिळणार नाही फक्त काही ठराविक मुलांना प्रवेश मिळणार आहे बघा दोन्ही त्रिकोणाची जर उंची समान असेल बघा आता हा एक त्रिकोण आहे आता या त्रिकोणाचं नाव काय तुम्ही सुद्धा सांगू शकता या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ए बी सी ओके या त्रिकोणाचा पाया आहे बी सी आणि उंची आहे ए डी यच म्हणजे काय तर हाईट आता हा जो त्रिकोण आहे तर हा त्रिकोण आहे पी क्यू आर आता सी आणि पी क्यू आर या दोन पैकी कोणत्याचं क्षेत्रफळ जास्त असायला पाहिजे हे तुम्ही मला सांगा कोणत्याचं जास्त असायला पाहिजे सीचं जास्त असायला पाहिजे की पी क्यू आरचं जास्त असायला पाहिजे कमेंटमध्ये फक्त मला त्रिकोणांची नाव आता बघा या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय तर हा जो त्रिकोण आहे पहिला तर हा त्रिकोण आपल्याला अंशामध्ये घ्यायचा बघू शकता तुम्ही अंशामध्ये घेतलेला आहे त्रिकोण ए बी सी हा अंशामध्ये घेतला आणि छेदामध्ये टाकला त्रिकोण पी क्यू आर ओके आता उंची समान आहे दोन्ही ठिकाणी आपण वरती वाक्य काय म्हणलं बघा दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल तर समान म्हणजे काय समजा ही जर पाच सेमी असेल तर ही सुद्धा पाच सेमी मग आता आपल्याला पाया घ्यावं लागेल बी सी आणि गुणाकारामध्ये यच ओके नंतर क्यू आर गुणाकारामध्ये यच कारण पाया अगोदर घ्यायचा एक छेद दोन एक छेद दोन घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही घेतलं तरी चालतं कारण ते कॅन्सल होत असतं दोन्ही ठिकाणचं तर त्यामुळे नाही घेतलं तरी चालेल आता या ठिकाणी यच एच सुद्धा कट होणार आहे बघा हा एच कटला हा एच कटला कारण उंची सारखी आहे मग राहिलं काय तर बी सी छेद किंवा हा मुद्दा हे तुम्हाला लक्षातील अतिशय महत्वाचे मुद्दे आपण बघतोय की जे जर तुमचे पाठ असतील तर या प्रकरणामधले मार्क्स जे जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळू शकतात चला बघा पुढचा मुद्दा दोन्ही त्रिकोणाचा पाया जर समान असेल आता ही आकृती थोडी किचकट वाटते बट किचकट मुळीच नाही आहे चला बघा यामध्ये दोन त्रिकोण आहे कोणकोणते दोन त्रिकोण तर बघा ए बी सी हा मोठा त्रिकोण आहे आणि छोटा त्रिकोण ए बी पी हा आतला त्रिकोण आहे आणि याच्या उंची वेगळा आहे बघा ही उंची आहे एच वन हे दिसते का बघा तुम्हाला ओके ही उंची आहे एच वन आणि ही उंची आहे एच टू तर कोणती उंची जास्त आहे हे तुम्ही मला सांगणार उंची नेमकी जास्त कोणती एच वन मोठी का एच टू मोठी कमेंटमध्ये मला नक्की सांगा ओके आता या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं जर गुणोत्तर घ्यायचं असेल तर पाया समान दिसतो आपल्याला बघा ए बी हा दोन्ही त्रिकोणाचा पाया आहे या एबीसीचा सुद्धा म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा सुद्धा पाया आहे हा या त्रिकोणाचा आणि हा जो आतला त्रिकोण आहे तर याचा सुद्धा पाया हा ए बी सी तर त्यामुळे या ठिकाणी ज्यावेळेस आपण एकमेकांच्या अंशामध्ये छेदामध्ये हे त्रिकोण लिहिणार आहे बघा तुम्ही समजा हे अंशामध्ये एकमेकांच्या अंशामध्ये छेदामध्ये त्रिकोण लिहिले तर ए बी ए बी दोन्ही वेळेस सारख्या आला आता हे कट होतील ओके मग काय राहिलं एच वन छेदामध्ये एच टू म्हणजेच जर पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे उंचीच्या प्रमाणात तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा पुढचा हे एक प्रमय की जे तुमच्या अगदी सहज सोप्या पद्धतीने लक्षात राहील बघा पिक ही जी रेषा आहे या रेषेमुळं म्हणजे या एल रेषेमुळं हा जो ए बी आहे या ए बीचे दोन भाग झाले कोणकोणते तर हा एक भाग एवढा कोणता तर ए पी आणि दुसरा भाग कोणता आहे तर पी बी ओके मग आता हे जे दोन भाग आहे तर हे एकमेकांच्या अंशामध्ये छेदामध्ये आपल्याला टाकायचे मग आता आपण जर असं केलं तर बघा हे काय मिळालं बघा इथं ए पी ए पी छेदामध्ये पी बी बघू शकता तुम्ही या हे हे घेतलेलं या साइडला ओके आणि हे जे इकडचं आहे तर हे या साइडला घेतलं कोणतं ए क्यू छेदामध्ये क्यू सी तर हे झालं प्रमाणाचं मूलभूत प्रमाय पुढचा मुद्दा काय या प्रकरणाचा दोन्ही त्रिकोण समरूप असतील आता कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जास्त आहे हे मला कमेंटमध्ये सांगा त्रिकोण एबीसीचं जास्त आहे का डी एफचं जास्त आहे आणि हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत आता समरूप त्रिकोण जर असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर नेमकं कसं लिहायचं तर ते बघूया बघा समृद्ध त्रिकोण जर असले तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचे जे काय समजा बाजू दिलेले असतील तर बाजूचा वर्ग करायचा असतो बघा आता हा त्रिकोण आहे ना मग हा त्रिकोण घ्यायचा अंशामध्ये आणि हा त्रिकोण घ्यायचा छेदामध्ये बघा अंशामध्ये छेदामध्ये जर आपण हे त्रिकोण घेतले तर हे आपल्याला कसे दिसतील बघा अंशामध्ये छेदामध्ये आपण त्रिकोण घेतलेत तर आपल्याला हे असं मांडावं लागेल बघा त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण घेतला या ठिकाणी आणि हा त्रिकोण घेतला छेदामध्ये आणि या बाजूचा वर्ग करायचा संगत बाजू ए बीच्या वर्गासोबत लावायचं पीक्यूचा वर्ग ओके आहे का एकदा मला नक्की सांगा ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग म्हणजे हे झालं आहे आता परत जर समजा आपण ए सी बाजू घेतली ए सी तर ए सीच्या सोबत काय होईल मग काय होणार पी आर आरवर ओके मग आता हे बघा आपण जर ए सी घेतली तर पी आर झाली बी सी बी सीच्या छेदामध्ये काय येणार क्यू आर ओके करेक्ट आंसर देत आहे राईट ॲन्सर देत आहे खूप हुशार मुलं आहे मॅथ संघर्ष चॅनल बघणारे सध्याचे जी आपली दहावीची बॅच आहे खूप हुशार मुलांची बॅच आहे तर त्यामुळं हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इयत्ता दहावी गणित भाग दोन आणि प्रकरण कोणतं समरूप